मुंबई सभोवताल जलवाहतुकीसाठी ठाणे व वसई खाडी एकमेकाला जोडण्याचे 424 कोटी रुपये किमतीचे काम हाती घेण्यात येत आहे। गेटवे ऑफ इंडिया जवळ रेडिओ क्लब नजीक प्रवासी जलवाहतुकीसाठी जेटी आणि संबंधित सुविधा उभारण्याकरता 162 कोटी 20 लाख रुपये किमतीच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे। त्यामुळे दक्षिण मुंबईहून कल्याण, डोंबिवली, ठाणे, वसई खाडी, नवी मुंबई अशी जलमार्गाने प्रवासी वाहतूक शक्य होणार आहे। सन 2023-24 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चासाठी नगर विकास विभागास 9725 कोटी रुपये, परिवहन व बंदरे विभागास 3746 कोटी आणि सामान्य प्रशासन विभागास 1310 कोटी रुपये इतका नियत व्यय प्रस्तावित आहे।